गणपती गणरायांचं आगमनाला अवघ्या काही तास सध्या शिल्लक आहेत. आपण नंदुरबार शहरातील द्वितीय मानाचा बाबा गणपतीकडे आहोत. या गणपतीची वैशिष्ट्य म्हणजे पूर्णतः काळ्या मातीने या गणपतीची निर्मिती हाताद्वारे केली जाते. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून जे कार्यकर्ते आहेत मंडळाचे त्यांच्या वतीनं हाताने ही सगळी मूर्ती या ठिकाणी तयार करण्यात येत असते. मूर्ती तयार करताना असता 4 ते 5 टन काळ्या मातीची मातीपासून हे सगळं गणपतीची मूर्ती जी आहे ती तयार करण्यात येत असते. आपल्यासोबत मंडळाचे कार्यकर्ते आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. मंडळाचं काय वैशिष्ट्य आहे, आपण काळ्या मातीपासून मूर्तीची निर्मिती करतो, हे किती वर्षांपासून आपण हा सगळा उपक्रम राबतोय? जय गणेश. श्रीमंत बाबा गणपती हा नवसाला पावणारा असा गणपती म्हणून याची ख्याती आहे. सुमारे 138 वर्षापासून अविरत असं मंडळाचं स्थापना इथं होते. श्रावण महिन्याच्या संकष्ट चतुर्थीपासून आम्ही एक ट्रॅक्टर काळी माती म्हणजे साधारणतः 4 ते 5 टन एवढ्या काळ्या मातीचा उपयोग करून गणपती बाप्पांच्या मूर्तीला आकार देण्याचं काम करत असतो. 15 दिवसांमध्ये म्हणजे पूर्ण मंडळाचे सभासदां म्हणजे गणेश भक्तांकडनं आणि सदस्यांकडनं हाताने म्हणजे कुठल्याही डाई किंवा साच्याचा वापर न करता आम्ही गणरायाच्या मूर्तीला आकार देण्याचा प्रयत्न करत असतो. आपण बघू शकतो कुठल्याही प्रकारच्या साच्याचा या ठिकाणी वापर करण्यात येत नाही, पूर्णतः हाताने ही सगळी मूर्ती तयार करण्यात येते. नवसाला पावणारा असा हा गणपती आहे. महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल किंवा राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी गणेशोत्सवादरम्यान येत असतात. नंदुरबारहून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.